फायदे आहे 100 cc बाईकचे बाबा, स्वस्त स्वस्तल्या गाड्यांचे फायदे आहेत. माझी चावी हरवली एकदा, मला टेन्शन नाही आलं. दोस्ताची चावी लावली गाडी स्टार्ट, आणि ती त्याच्या घराची चावी होती. नाही, पुणे चांगलं शहर आहे, पण जसं मुंबई आणि पुण्यामध्ये एक फरक आहे. मुंबईमध्ये मेट्रो आली आहे, पण पुण्यामध्ये मेट्रो येऊ राहिली. किती दिवसापासून वाट बघतो मेट्रो येतेच आहे. आणि आम्हाला सवय आहे, पण म्हणजे जे आधीपासून पुण्यात राहिले त्यांना माहिती आहे, कारण आम्ही तर आयुष्यात तेच बघितलेलं आहे की CNG पाईपच लावतात ते, कधी पॉवरचीच वायर काढतात ते. परमनंटली रोडचं काम चालू आहे तिथं. त्यामुळे मी तर पहिल्यांदा जेव्हा आम्हाला शाळेत एक इंग्लिश कोट शिकवला होता, रोड टू सक्सेस इज ऑलवेज अंडर कन्स्ट्रक्शन, माझ्या डोक्यात पहिला विचार आला की अरे हा डोक्यात हा रोड तर महानगरपालिकेत असणार आहे. पण आपल्याला खरं तर खरं बघायला तर पुणेकरांना काही ऍक्च्युली कुठल्याच भारतीय लोकांना आपल्याला सरकारला ब्लेम करायचा काहीच राईट नाही. म्हणजे आपल्याला हक्क नाही सरकारला काय बोलायचं, कारण आपली लायकीच नाही चांगले रोड वापरायची. आपण एकतरी रूल फॉलो करतो का मला सांगा. आपण इंडियन लोक सिग्नलवर तुम्ही ऑब्झर्व करा आपल्या लोकांना, सिग्नल सुटल्यावर तिथनं लोक असे निघतात जसं की कुत्र्याला छू बोलले. बरं थांबले तरी त्यांचं ते काय म्हणजे त्यांच्या जीवाला शांतता नाही आहे ना. एक जण घड्याळ बघतो, एक जण अख्ख्या स्कार्फमध्ये लपलेली पोरगी बघतोय. आणि सगळे तिथं थांबलेत ना सिग्नलला, सगळ्यांच्या डोक्यात एकच थॉट चाललाय सायमल्टेनियसली. एकच थॉट प्रत्येकाच्या डोक्यात आहे की कुणीतरी एकाला सिग्नल तोडू देत, मग मी पण माझी लायकी दाखवतो. आणि सगळ्यात जास्त प्रेशर तर असतं पहिल्या रांगेत जे उभे असतात सिग्नलवर त्यांच्यावर, आहे ना. कारण त्यांना माहिती सिग्नल सुटल्यावर जर 3 सेकंदात तिथून नाही निघालं तर मागची लोक जी आई वडिलांची आठवण काढतील. तर सगळ्यांच्या काय होतं हे प्रेशर हँडल होत नाही. तर काही ना काही लोक असतात जे सिग्नल तोडतात, है ना, जे सिग्नल तोडून निघून जातात. आणि तुम्ही त्यांना ऑब्झर्व करा कधीतरी. सिग्नल तोडणाऱ्या माणसांना तुम्ही कधी ऑब्झर्व करा. दरवेळी वेगवेगळे लोक असतात, पण सेम टाईपची माणसं असतात. सेम टाईपचा माणूस असतो, असं एकदम सडपातळ बांधा, टाईट जीन्स आणि खाली सायलेन्सर नसलेली KTM. मी लय घाण घाबरतो बाबा KTM वाल्यांना. मला कुणी KTM वाला येऊन धडकला ना, मी भांडणं नाही करत, मी सॉरी बोलतो. कारण मला माझ्या डोक्यात विचारतो की भाऊ ह्यांनी ऑलरेडी आईबापाचे सगळे सेव्हिंग KTM मध्ये लावलेत, आता ह्याच्याकडे गमवण्यासारखं काय नाही आहे. आता जर ह्याची माझी भांडणं झाली तर ह्याच्याबरोबर वाईट काय नाही होणार आहे. ह्याच्या एरियामध्ये फ्लेक्स लागणार आहे की भाऊ की झलक सबसे अलग. तर मी घाबरतो KTM वाल्यांना. त्यामुळे आपण काय होतं असे लोक जे हे जे बिहेवियर आहे ना त्याच्यामुळे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतो, है ना. मुंबईमध्ये तर तुम्ही बघितलं खूप ट्रॅफिक, पुण्यामध्ये पण खूप जास्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. आणि आमच्या इथं तर ट्रॅफिक बिफिक रोडवर जास्त झाली तर आमची लोकं डायरेक्ट फुटपाथवर गाडी घालतात. तेवढे सलमानचे फॅन आहेत आपल्याकडं. आणि आमची महानगरपालिका स्वतः ह्या वागणुकीला ना प्रोत्साहन देते, कारण तुम्ही पुण्यात कुठल्याही फुटपाथवर येऊन बघा असं स्मूथ ट्रान्झिशन आहे सुरुवातीला. तर लोक गाडी चढवतात पण त्यांची फाटती जेव्हा गाडी त्याच्यावरनं उतरायचा टाइम येतो, कारण आता 2 फुटाचा खड्डा आहे आणि यांचा फक्त कॉन्फिडन्स जॉन अब्राहमचा आहे, खाली बापाची ऍक्टिव्ह आहे. तर बरेच वेळा असं होतं बघा, तुम्ही रोडवरनं गाडी खाली पडती, फुटपाथवरनं रोडवर गाडी पडती आणि शॉकअप जरूरनं गाण्याचा आवाज यायला लागतो की अच्छा चलता हो दुआओं में याद रखना. पण माझं नशीब चांगलं आहे बघा, माझ्याबरोबर असलं काही झालं नाही, कारण मी ती गाडी चालवतो बजाजची प्लॅटिना. बजाजच्या गाड्यांमध्ये बजाजची प्लॅटिना चालवतो, त्या शॉक ऑब्झर्व नावाचा विषयच नाही. बजाजचे लोक शॉक ऑब्झर्वरला स्पेअर पार्ट नाही समजत, ॲक्सेसरी समजतात. त्यांना वाटतं फक्त टॉप एंडमध्ये लावायचं हे. खतरनाक गाडी आणि प्लॅटिना भाऊ, म्हणजे तुम्ही बघितलं असेल ती नवीन गाडी नाही ॲक्च्युली, फक्त लुनाला मेकअप करून पाठवलंय. त्या अख्ख्या गाडीमध्ये एकच कामाची गोष्ट त्यांनी दिली, ते म्हणजे साईड मिरर, कारण तो तुम्हाला दाखवतो की कोण ओव्हरटेक करून चाललंय. आणि हे सारखं होतं त्या गाडीबरोबर. तर मला तर सवय झाली आता, आपण वापरली बरेच वर्ष आपल्याला सवय. मी तर आता उतारावर चाललं असलं ॲक्सिलरेटर पण नाही देत, गिअर पण नाही टाकत, न्यूट्रल करतो, कारण बजाजच्या इंजिनपेक्षा जास्त पॉवर गुरुत्वाकर्षणामध्ये.
पण बघा सगळ्या गोष्टी वाईट नाहीत. 100 cc बाईक चालवायचे काय फायदे पण आहेत. 100 cc बाईकचे फायदे आहेत. कुणी सांगू शकतं का मला इथं? 150 रुपये तिकीटवाले कमन. ॲव्हरेज खूप जास्त असतं भाऊ. बरोबर आहे, प्लॅटिनाचं ॲव्हरेज खूप जास्त आहे. 100 cc गाड्यांचं ॲव्हरेज खूप जास्त असतं. कधी कधी मी गाडी घेऊन निघतो, अर्धा तास गाडी चालवतो, फ्युएलचा काटा MT वरून फुलवर जायला लागतो. फायदे आहेत भाऊ. 100 cc गाडी घेऊन तुम्ही, तुम्हाला रोडवर कोणी लिफ्ट मागत नाही, पोलीसवाले पैसे घेत नाही तुमच्याकडनं. माना मला बिना हेल्मेटचं पकडून एका पोलीसवाल्याने मला 150 रुपये दिले. ह्याच्या खर्चांना जास्त गरज असेल. आणि बजाजच्या गाड्यांचे तर लई फायदे. म्हणजे तुम्ही कुठेही सर्व्हिसिंगला देऊ शकता, कुठेही सर्व्हिसिंगला द्या तुम्ही, काय टेन्शन नाही. कोणी त्यातले पार्ट चोरी करत नाही, कारण त्याच्या बदल्यात ही बजाजची गाडी आहे. जे बजाजचे पार्ट आहेत त्याच्या बदल्यात जे डुप्लिकेट पार्ट लावायला लागतील ते बजाजच्या ओरिजिनल पार्टपेक्षा जास्त महाग आहेत. फायदे आहे 100 cc बाईकचे बाबा. स्वस्त स्वस्तल्या गाड्यांचे फायदे आहेत. माझी चावी हरवली एकदा, मला टेन्शन नाही आलं. दोस्ताची चावी लावली गाडी स्टार्ट, आणि ती त्याच्या घराची चावी होती. आणि मला पण कधी कधी बोर होतं बाईकने. असं नाही की मी दरवेळी बाईक चालवतो. कधी कधी मला पण वाटतं यार आपण पण थोडं श्रीमंत माणसासारखं जीवन जगून बघू, तेव्हा मी रिक्षा करतो. मग पुण्यामध्ये तुम्हाला फील घ्यायचं असेल ना श्रीमंत माणसाचा, तुम्ही रिक्षा करून बघा एकदा. आणि मला जायचं होतं एकदा MG रोडला जायचं होतं. MG रोड माहिती आहे तुम्हाला? पुण्यामध्ये काय एक MG रोड नावाचा गरिबांचा फिनिक्स मॉल येतो. कारण तिथं 200 रुपयामध्ये प्रत्येक ब्रँडचा टी शर्ट मिळू शकतो तुम्हाला. 200 रुपयामध्ये प्रत्येक ब्रँडचा टी शर्ट, पुमा नाईकी कधी कधी दोन्ही एकत्र. इथं पुमा इथं नाईकी. म्हणजे त्यांचे CEO जर इथं आले ना पुण्यामध्ये तर त्यांना चक्कर येईल की अरे आम्ही कधी कोलॅबोरेट केलं. मला जायचं होतं MG रोडला. ओके, MG रोडला जायचं होतं. मी म्हटलं की आज रिक्षाने जाऊयात आपण, खाली बघूयात रिक्षा आलाय का. मी गेलो सोसायटीच्या खाली, आणि माझी एक सवय आहे की रिक्षा मी जेव्हा पण रिक्षाने जायचं असताना मी सगळ्यात आधी रिक्षावाल्याला ऑब्झर्व करतो. तुम्ही पण करणं चालू करा. ओके, खूप गरजेचं आहे. मी रिक्षावाल्यांना ऑब्झर्व करतो. तर मी गेलो खाली, रिक्षावाला थांबला होता, त्याचे पुढचे 4 केस सोनेरी होते. मी म्हणलं आता नाही जाऊ शकत त्याच्यासोबत, कारण जो केसांबरोबर एवढी रिस्क घेतोय. तो गाडी सेफ चालवेल ह्याची काय गॅरंटी. मी म्हणलं नको, दुसऱ्या रिक्षावाल्याकडे गेलो. मी त्याला म्हणलं की भैया MG रोड जाणं आहे, चलोगे का? मला म्हणतोय नाही, ये रिक्षा शिवाजीनगर जा रहे. म्हणलं अरे ही रिक्षा आहे का बस आहे, याचा रूट फिक्स्ड काय? मी तिसऱ्या रिक्षावाल्याकडे गेलो, म्हणलं भैया चलोगे? मला म्हणतोय नाही. मी म्हणलं अरे पहिले पूछो तो कहा जाना है, कारण मला असं वाटतं की यार तो लोकेशनला नाही माणसाला रिजेक्ट करतोय. म्हणलं जाऊ दे यार, यांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. हे काय आपल्याला कधी आपल्याला चांगलं वागणार नाही, आपण बसने जाऊ. है ना? आणि मी कॉलेजनंतर जवळजवळ 5 वर्ष जॉब करत होतो मी त्यानंतर. त्याच्यानंतर जेव्हा कॉलेज संपल्यापासून मी एकदा पण बसने ट्रॅव्हल केलं होतं. कारण आमच्या इथं पुण्यामध्ये जेव्हा माणूस गरीब इथनं बाहेर निघतो ना, सगळ्यात आधी बसचा पास लाग लावतो. गेले ते दिवस, नको त्या आठवणी. आणि बस आहेत पण तसं ना आपलं, तुम्ही बसमध्ये जावा कधी कधी, एकदम वेगळ्या लेवलची कंडिशन आहे. त्यामध्ये AC वगैरे सगळं असतो पण बंद ठेवतात डिझेल वाचवायला, है ना. आणि बसचे ड्रायव्हर तर वेगळ्याच लेवलचे आहेत आपले, है ना. ते कधीही दर 5 मिनिटाला ब्रेक दाबणार आणि तुम्हाला म्हणणार गाईज दिस इज आव इनर्शिया वर्क्स. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत आहेत मला, साठे कोचिंग क्लासवाले. नाही पण मला पण, मी पण चाटेलाच जायचो ॲक्च्युली. पण मला असल्या गोष्टी ह्याच्यामुळे माहिती आहेत, कारण मी फिजिक्समध्ये डिग्री केली आहे माझी, BSc इन फिजिक्स. तुम्ही MSc आहे, म्हणजे 2 वर्ष एक्स्ट्रा घालून बेरोजगार. फिर क्या की आगे बाद में? MSc फिजिक्स नंतर दोनच ऑप्शन आहेत, MBA नाही तर आत्महत्या. आपला राज आहे, मी बता रहा हूँ लेकिन लोगों को. BSc फिजिक्स ऐकून लोकांना वाटतो नाही का काहीतरी एकदम भारी केलं, अरे फिजिक्समध्ये डिग्री. त्यांना माहीत नाही BSc फिजिक्स डिग्री नाही आहे, स्कॅम आहे.
बीएससी बीकॉम स्कॅम आहे. 3 वर्ष तुम्ही घरातल्यांना येड्यात काढता की मी हे टाइमपासला करतोय, माझा खरा एम आहे UPSC. है ना? नाही. आणि BSc कॉलेजमध्ये तर सगळे UPSC देतात भाऊ. आमचे प्रिन्सिपल प्रिलिम देऊन यायचे दरवर्षी. UPSC नसा आहे भाऊ. 10-10 वर्ष लोक कॉलेजनंतर UPSC देतात. त्यामुळे मला ते खूप भोळे वाटतात. खूप भोळे वाटतात UPSC वाले. म्हणजे ते बेरोजगार आहेत आणि त्यांना माहिती पण नाही अजून. पण मी नाही जास्त चेष्टा करू शकत UPSC वाल्यांची, कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी पण स्वप्न बघितलं होतं की मी एक दिवस IAS बनेल. मग मी सिलेबस बघितलं. मग माझी मार्कलिस्ट बघितली. आणि मग दुसरं स्वप्न बघितलं.